नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी येथील व चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार एकवीसचे कांदा भाव बा, व त्यानंतर आपण पाहणार आहोत मुंबई सोलापूर गुजरात येथील मऊवा दिल्ली आझादपूर व बेंगलोर येथील आजच्या कांद्याची आवकीची माहिती आपण पाहणार आहोत सुरुवात आपण करूयात पुणे येथून पुणे गुलटेकडी ते आज आवक कमी दाखल झालेली आहे साठ कांदागाड्यांची आवक आज पुणे ते आली होती नवीन बिग एस्ट्रॉ सुपर आय पी क्वालिटीचे कांदे तीन हजार पाचशे रुपयापासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झाले आहेत मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज शंभर रुपयांची वाढ क्विंटल मागे पुणे गुलटेकडे येथे कांद्याच्या बाजारभावामध्ये झालेले आहे व्ही आय पी बिग क्वालिटीचे कांदे तीन हजार चारशे रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाले आहेत तर एव्हरेज क्वालिटीचे कांदे तीन हजार तीनशे रुपयापासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मिडियम क्वालिटीचे कांदे तीन हजार दोनशे रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाले तर गोल्टा गोल्टी दोन हजार दोनशे रुपयापासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकिडे येथे विक्री झाले आहेत त्यानंतर चेन्नई येथे आज पस्तीस कांदागाड्यांची आवक दाखल झाली होती चेन्नई येथेही आज कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत काल चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव चेन्नई येथे निघाले होते तेच बाजारभाव आज चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त चेन्नई येथे मिळाले आहेत बाहेर राज्यातही बाजारभाव वाढल्यानंतर आपल्याकडेही बाजारभाव हे सुधारत असतात त्यानंतर आपण आजची आवक पाहूयात मुंबई येथे आज शहाण्णव कांदागाड्यांची आवक दाखल झालेली आहे तसेच सोलापूर येथे दोनशे वीस कांदागाड्यांची आवक दाखल झालेली आहे गुजरात येथील मौवा येथे रेड म्हणजे लाल कांद्याची आवक नाही तर व्हाईट कांद्याची दोन लाख गोण्यांची आवक आज मऊ येथे आहे तसेच दिल्ली आझादपूर येथे अलवरच्या एक हजार चारशे गोन्यांची आवक आहे तसेच गुजरात येथून बावीस कांदागाड्यांची आवक आहे नाशिक येथून बारा कांदागाड्यांची आवक आहे मध्य प्रदेश येथून दोन कांदागाड्या आहेत पुन्हा येथून अकरा कांदागाड्यांची आवक दाखल झालेली आहे दिल्ली येथे जास्त आवक ही गुजरात येथूनच आहे त्यानंतर बेंगलोर येथे आज आवक वाढलेली आहे यशवंतपुरा मार्केटमध्ये एकावन्न हजार पाचशे चौपन्न गोव्यांची आवक आहे तसेच दर्शनपुरामध्ये एकशे एकोणऐंशी कांदा गोण्यांची आवक दाखल झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझं व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा